मित्रांनो जीएस आयकडे मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एक अंगणवाडी भरती येणार आहे त्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया की या विभागामध्ये जी भरती येणार आहे ती कशा प्रकारे असेल त्याच्यामध्ये व्हॅकेन्सी किती प्रमाणात येऊ शकते आणि ही भरती स्पेशल अकोला जिल्ह्यासाठी असेल कारण की अकोल्यामध्ये खूप मोठी भरती बाकी आहे ती दोन हजार चोवीसच्या निवडणुका असल्यामुळे त्याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर ही भरती पूर्ण पार पडेल तर या भरतीमध्ये पर्यवेक्षिकाचा काही सिलेबस दिलेला आहे कारण की फक्त हा पर्यवेक्षिका याच्यामध्ये चा चार पोस्ट आहे अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर अंगणवाडी मदतनीस त्याच्यानंतर पर्यवेक्षिका तर पर्यवेक्षिकासाठीच फक्त पेपर असतो बाकीच्या महिलांसाठी म्हणजे तुम्हाला अंगणवाडी सेविका बनायचं असेल तर त्यांच्यासाठी फक्त एक त्यांच्या मार्कशीटच्या शैक्षणिक पात्रतेवर त्यांना सिलेक्ट केलं जातं तर त्यांचा थोडा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूच्या नंतर त्यांचं सिलेक्शन होऊन जातं तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्याची सर्व डिटेल पाहिजे पाहूया सर्वात पहिलं महत्वाचं असं की या विभागाचं शॉर्ट मध्ये काय नाव आहे तर त्या विभागाचं नाव आहे महिला व बाल विकास महाराष्ट्र म्हणजे या अंतर्गत हा पेपर घेतला जाणार आहे म्हणजे भरती येणार आहे ही भरती स्पेशल अकोल्यासाठी असेल आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण ही भरती असणारे मी प्रत्येक राज्य जिल्ह्याच्या भरती कशा प्रकारे येणार आहे ते मी व्हिडिओ टाकलेत पण आजचा व्हिडिओ हा अकोल्यासाठी आहे या पदाचे जे नावे म्हणजे जी पदामध्ये ती भरती येणार आहे ती सुपरवायझर वर्कर आणि हेल्पर अशा तीन मुख्य पोस्ट आहे यामध्ये त्या पदामध्ये जी आयु म्हणजे जी वयोमान ठरवलंय त्यांनी ते अठरा ते चाळीस दरम्यान असणार आहे आता अठरा कोणासाठी आणि चाळीस ते पुढं कोणासाठी असेल ते आपण पुढे डिटेल समजून घेऊया आणि याची जी योग्यता आहे या फॉर्म भरण्याची ती तुम्ही आठवी पास असाल तरी भरू शकता दहावी जर पास असेल तर तरीही फॉर्म भरू शकता आणि बारावी पास असेल तर तरीही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर आजच जाऊन तुम्ही फॉर्म भरा आता फॉर्म कसा भरायचा ते आपण आता समोर घेऊ पाहूया तर अकोला अंगणवाडी भरतीमध्ये ज्या पोस्ट आहे त्या कोणकोणत्या तर आशा सहयोगी हो एक पोस्ट आहे याच्यामध्ये अंगणवाडी परीक्षिका फक्त या पदासाठी पेपर असतो म्हणजे तुम्ही पेपर देऊन या पदावर जाऊ शकता म्हणजे ज्यांची डिग्री झालेली आहे किंवा बारावी झालेली तेच हा पेपर देऊ शकता त्यांच्यानंतर अंगणवाडी भर मदतीस म्हणून लागायचं असेल तर तुम्ही आठवी पास किंवा दहावी पास असेल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अंगणवाडी सेविका ही आठवी पाससाठी असते याचा जो फॉर्म असतो हो तो ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता आणि ऑफलाईनही करू शकता आता तुमची शैक्षणिक पात्रता काय झाला पाहिजे ते पहा तर कमीत कमी आपण शैक्षणिक पात्रता पाहायला गेलो तर सर्वात महत्वाचं तुम्ही बारावी उत्तीर्ण असायलाच पाहिजे आता सर्व काही महिला ज्या असतात आता हा एक खासियत असे की ही फक्त भरती महिलांसाठी आहे पुरुषांसाठी नाही तर ज्या महिला फॉर्म भरणार असेल त्या महिलांसाठी आठवी पासून ते बारावीपर्यंत आहे पण मिनिमम तुमचं क्वालिफिकेशन बारावी पास असायला पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही उच्च शिक्षण जर घेत असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं प्राधान्य म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्सनुसार तुम्हाला तुमचे रँक लागत असते Uh, त्यासोबत तुमच्याकडे कम्प्युटरचा सर्टिफिकेट असायला पाहिजे आता सर्टिफिकेट मध्ये दोन प्रकारे सर्टिफिकेट भेटत असत एक ट्रिपल सी म्हणून आणि एक एम एस टी तर महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही जर राहत असाल तर महाराष्ट्रामध्ये मा एम एस चालतं तुम्ही कम्प्युटरचा कोर्स केला असेल तर तुम्ही ते दाखवू हो शकता जर तुम्हाला याच्याबद्दल काही डिटेल माहिती व्हायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तिच्यावर तुम्ही डीएम करा म्हणजे मेसेज करा मी त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर सर्टिफिकेट कसं मिळायचं त्याच्याबद्दल सांगेल जर तुम्ही बालविकास आणि पोषण आहार संबंधी जर सर्टिफिकेट मिळवलं असेल म्हणजे एखाद्या महिला असतात की त्यांनी हा कोर्स केलेला असेल बालविकास आणि पोषण याबद्दल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला आणखीन मोठं प्राधान्य दिलं जातं आता याच्यामध्ये जे अंगणवाडी मदत नेसे यांचं शिक्षण दहावी ते बारावी दहावी सॉरी आठवी ते दहावी पास असलं तरी चालेल जर तुम्ही अंगणवाडी सेविकासाठी फॉर्म भरत असाल तर तुमचं शिक्षण दहावी ते बारावी पास लागतं आणि परीक्षिकासाठी फक्त पदवी असायला पाहिजे आणि फक्त या महिलांसाठी पेपर असतो आणि ह्या महिलांचा पेपर थोडा सोपं लेवलचा आहे पण यांचा पगार जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएशन झाला असेल तर तुम्ही याच्यासाठी पाहू शकता त्यानंतर तुमची पात्रता मी सांगितली की तुमची पात्रता कोण कोणती आणि एज लिमिट तर या भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते ते पाहूया आता हे खूप महत्वाचं आहे कारण की जर भरती आली आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही या फॉर्म पासून वंचित राहू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे का नाही ते एकदा चेक करून घ्या कारण की भरती जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला लगेच फॉर्म भरायला एक महिन्याच्या आतच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल तर तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट गोळा करताना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आतापासून तयारी लागा तुमच्याकडे आधार कार्ड असतं आधार कार्ड अपडेट करून ठेवा म्हणजे आधार कार्ड जर अपडेट असेल तर तुमचा जास्त फायदा होतो कारण की तुमचा नंबर आड नसतो तुमचं नाव चेंज झालेलं असतं तुमचा फोटो जुना असतो त्याच्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घ्या त्यानंतर उत्पन्नात दाखला जे एक वर्षाचा तीन वर्षाचा असतो आता उत्पन्न दाखला कुठे भेटतो तर तुम्ही जर समजा तुमचं लग्न झाले असेल तर तुमच्या नवऱ्याच्या नावाने तुमचा उत्पन्न दाखला मिळतो तुमच्या नावाने मिळू शकतो तर तो, तो उत्पन्न दाखव घ्या त्यानंतर शिधापत्रिका म्हणजे तुमचं राशन कार्ड असतं तर राशन कार्ड मध्ये तुमचं नाव राशन कार्ड सगळ्यांनी पाहिलं की फ्रंट पेज आणि एक बॅक पेज असतं शेवटी पेज त्या पेजवर तुमचं नाव असायला पाहिजे ते राशन कार्ड सबमिट करा त्याच्यानंतर तुमचं जर कुठे तुम्ही बालवडीमध्ये काम केलं असेल याच्या अगोदर तर तुमचा कामाचा अनुभवाचा एक सर्टिफिकेट मिळत असतं ते तिथे जोडा त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट असेल ती कास्टनुसार तुमचं सर्टिफिकेट तिथे द्या त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्ही जे समजा दहावी फॉर्म भरत असाल किंवा आठवीवर फॉर्म भरत असाल किंवा डिग्री भरू शकता तुम्ही ज्या बेसवर तुम्ही फॉर्म भरणार आहे ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे तिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवायला लागतील त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल म्हणतो आपण जे महाराष्ट्रामध्ये राहणारे व्यवसायासाठी असतं तर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र मिळवा हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी रेडी आहे आता समोर पाहूया याच्यामध्ये ज्या परीक्षिका असतात आता परीक्षिका सांगितलं की अंगणवाडी पर्वीक आहे त्यांच्यासाठी पेपर आहे तर तो पेपर कशा प्रकारे असणार ते पा तुम्हाला त्याच्यामध्ये इंग्लिशचे प्रश्न असणार आहे मराठीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचे प्रश्न असणार आहे तर हे प्रश्न जे असतात त्याचा परीक्षा साठी कसं तर पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस असे टोटल शंभर प्रश्न असणार आणि दोनशे गुणाचं पेपर आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही महिलांना आणि हा पेपर दीड तासाचा आहे दीड तासामध्ये तुम्हाला हा पेपर अटेम्प्ट करायचा आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्ही आउट ऑफ दोनशे शंभर पैकी शंभर प्रश्न सुरुवात तुम्हाला दोनशे पैकी जेवढे गुण मिळतील तेवढे सिलेक्ट होण्याचे चान्स जास्त असतात आणि याची जी कठीण पातळी लेव्हलची असते जी, ले जी मराठी असते ती, ती बारावी लेवलची असते आणि जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे ते पूर्ण डिग्री लेवलचे म्हणजे तुमची जर डिग्री मिळवली तर तुम्ही पदवी फॉर्म भरणार आहे आणि तुमचं पातळी एवढी असणारच आहे आणि याची जी पेपरची पातळी म्हणजे जी पेपरची लँग्वेज आहे ते मराठी इंग्लिश हा इंग्रजीमध्ये असणार मराठी पेपर हा मराठीमध्येच असणार आणि जो तुम्हाला ज्ञान म्हणजे जे तुम्हाला जी तुम चे प्रश्न पाहिजे असतील किंवा बुद्धिमत्ताचे पाहिजे असतील तर तुम्ही इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही मध्ये पेपर देऊ शकता आता तुम्हाला पगाराचे सर्वात महत्वाचं कोणी पण काम करत ते पगारासाठी करत असतं तर तो तो तुम्ही तुम्हाला पात्रता आणि पगार पाहिजे झाला तर तुम्हाला जर तुम्ही पेपर दिला आता सर्वात एक सांगतो सोपं सोपं जसे तुमची पोस्ट असणार तसे तुम्हाला पगार जास्त मिळणार आहे आता तुम्ही जर सेविका लागला तर सेविका साठी पगार कमी आहे त्यांना पंधरा ते आठ हजार रुपये मिळतात हायेस्ट था पगार जर तुम्ही समजा परिषद आला तर तुमचा हा वेतन थोडं जास्त असतं कारण की नऊ हजार तीनशे पासून तुम्हाला सुरुवात होते जेव्हा तुम्ही जॉब जॉईन करता तेव्हा नऊ हजार तीनशे रुपये जॉब सुरू सॅलरी मिळते आणि त्याच्यामध्ये चार हजार शंभर रुपये ग्रेड पे मिळतो म्हणजे हा तुम्हाला सॅलरी तेरा हजारपासून जास्त सुरू होते आणि तुमची सॅलरी ही चौतीस हजार आठशे पर्यंत जाऊ शकते ही तुमची परीक्षिकासाठी महत्वाची अट त्यानंतर मग समजा तुम्ही सेविका असेल अंगणवाडी मध्ये तुम्ही कामगार असेल तर तिथे तुम्हाला पेपर कमी मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त वीस पर्यंत तुमचा पगार देऊ शकतो आणि यासाठी बघते एम एसीआय सर्टिफिकेट महत्वाचं आहे या परीक्षिकेच्या पदासाठी आता तुमचं वय झालं तर वय मी सांगितलं तुम्ही अठरा वर्षापासून सुरुवात असायला पाहिजे आणि अडतीस पर्यंत तुम्ही पेपर देऊ शकता पण जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुम्ही मागासवर्गीय मध्ये जर असाल किंवा अपंग व्यक्ती असाल प्रकल्पग्रस्त किंवा म्हणजे तुम्ही निवडत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस ते पंचाळीस पर्यंत वयाची सूट मिळते म्हणजे तुम्ही पर्यंत हा फॉर्म भरू शकता आणि अंगणवाडी का सेविका बनवू शकता आता हा फॉर्म भरायचा कसा तर खूप सहज महत्वाचं आता तुम्ही एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्ही जा तिच्यावर तुम्ही जे ऑफिशियल लिंक आहे तिच्यावर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मी आता सगळ्यात पहिलं सुरुवातीला एक ऑफिशियल लिंक दिली की चाइल्ड वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट अशी वेबसाईट आहे तिच्यावर सध्या लिंक सुरू आहे त्या लिंकवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल की ते तुम्ही ऑनलाईन कॅफेवर जा तिथून फॉर्म भरून घ्या आणि तुम्हाला ते भरण्याची शक्यता नसेल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल जर तुम्ही शहरामध्ये असाल तर महानगरपालिका महानगरपालिका असते तिथे जा तिथे महिला व बाल विकास विभाग असतो तिथे तुम्ही ऑफलाईन फॉर्म सबमिट करून ठेवा जेव्हा ही ॲडेल तेव्हा तुम्हाला तिथे बोलवलं जाईल तुमचा फॉर्म भरून घेतला येईल आणि या फॉर्म साठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते तर ते आताच तयार करून ठेवा शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही दहावी बारावीची मार्कशीट जोडू शकता तुमचं नाव पूर्ण बनावं लागेल आता नाव नाव जोडताना तुमचं जे तुम्ही आधार कार्ड नाव टाकलं किंवा मार्कशीटवर असेल तेच टाका म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल आता सर्वांचं समजा हा लग्न झालेल्या महिलांसाठी फॉर्म असतो तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव टाकू शकता फक्त तुम्ही जे नवऱ्याचं नाव जोडणार आहे त्याच्यावर तुम्ही एक एक तुमचं शपथपत्र लागेल ते तुम्ही जोडा त्याच्यानंतर तुमच्या पालकांचं नाव जोडायचं नाव सांगायचं असतं मोबाईल नंबर द्यायचा असतो जन्मतारीख असते आणि पत्ता असतो हे तुम्ही सगळं अर्जामध्ये भरून तुम्ही ते सबमिट करा तुमचे जेव्हा तु, तुम्ही येईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल आता याचं जे सिलेक्शन प्रोसेस ती कशी असते ती पहा तुमचं पहिलं तुमची गुणवत्ता चेक केल्या जाते म्हणजे तुमची दहावी बारावीचे मार्क चेक केल्या जातील त्याच्यानंतर तुमचं कागदपत्र पाहतील कागदपत्र बरोबर आहे का त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं मुलाखती झाल्यानंतर तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एक ऑनलाईन वेबसाईट असते तिथे तुम्हाला सांगतील तर वेबसाईट वर तुमचा रिझल्ट लागत असतो त्या रिझल्ट मध्ये तुमचं नाव असेल म्हणजे तुम्ही जर समजा पास झाला असाल तर तुम्हाला तुमच्या गावानुसार तुम्हाला ते पद दिलं जातं आता हा व्हिडिओ आवड असेल तर तुमच्या जे अकोल्यामध्ये व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्या महिलांना घरी राहून सध्या आठ ते दहा पंधरा हजार रुपये कमवायचे असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा या व्हिडिओ आपल्या महिलांपर्यंत आपल्या ताई तुमची वहिनी असेल आई असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा या काही या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही क्वेश्चन असतील या व्हिडिओ बद्दल तर ते कमेंट मध्ये सांगा आणि ला सबस्क्राईब करा कारण की येणारे अंगणवाडी भरती विषयी आपण सगळं डिटेल माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पुन्हा एकदा थँक्यू